महागडा मेकअप, भारी कपडे आणि जास्त फिरायची सवय असलेल्या तरुणीचं एका कंपनीत मजूर असलेल्या युवकाशी लग्न झालं. घरात जेमतेम पैसा येत असल्यामुळे आर्थिक अडचण येत होती. तरीही पत्नी नेहमी पतीकडे पैशाची मागणी करून आपली हौस पूर्ण करण्याचा हट्ट करत होती. पतीच्या तुटपुंज्या पगारात काहीही होणार नाही असं लक्षात आल्यानंतर पत्नीनं थेट शरीर विक्री करण्याचा निर्णय घेतला. दररोज पती कामावर जाताच ती थेट लॉजवर जाऊन पैशासाठी आंबट शौकीन ग्राहकांच्या स्वाधीन होत होती. मात्र तिचे बिंग तब्बल 2 वर्षानंतर फुटले. सावनेर मधील विश्रांती लॉजवर छापा घालून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सावनेर मध्ये नाग मंदिराजवळ आरोपी रुपेश उर्फ गोलू राधेश्याम छिपारुशिया यांचे विश्रांती लॉज आहे. तिथं आकाश मोतीराम खोबागडे हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या लॉजवर व्यवसाय होत नव्हता, त्यामुळे लॉज बंद करण्याची वेळ गोलूवर आली. त्यामुळे त्यानं लॉजवर वेशा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापक आकाश खोबागडे याला सांगून नागपूर शहरातील स्पा, मसाज पार्लर, ब्युटी पार्लर, सलून आणि पंचकर्माच्या नावावर देह व्यापार करणाऱ्या महिला दलालांशी संपर्क साधण्यास सांगितला. त्यासाठी त्यानं देह व्यापारातील दलाल यश व्यवहारे याला हाताशी धरले. यश याने नागपुरात एका ब्युटी पार्लर मध्ये देह व्यवसायासाठी तरुणी आणि महिलांचा पुरवठा केला. त्यामुळे दलाल यशनं काही तरुणींना सावनेर मधील लॉजवर देह व्यापार करण्यासाठी तरुणींना तयार केले. त्यांच्या संपर्कात नागपुरातील नैना वयवर्ष 22 काल्पनिक नाव ही संपर्कात आली. तिना आर्थिक अडचण असल्याचं सांगून देह व्यापार करण्याची तयारी दर्शवली. यशनं तिला विश्रांती लॉजवर नेले आणि तिथं व्यवस्थापक आकाश याच्याशी भेट घालून दिली. आकाशनं तिला जाळ्यात ओढले. तो ग्राहकांना नैनाची ओळख ही प्रेयसी असल्याचं सांगत होता. नैनाचा पती सकाळी 8:30 कामाला जात होता आणि रात्री 9 परत येत होता. त्यामुळे नैनानं सकाळी 10 सायंकाळपर्यंत देह व्यापार करण्याचा निर्णय घेतला. तिला घेण्यासाठी रोज कार तिच्या घरासमोर येत होती. पतीच्या कमाईत तिची हौस पूर्ण होत नसल्यामुळे नैना लॉजवर रोज देह व्यापार करत होती. तिच्या कृत्याची पतीला कुणकुण नव्हती. छापा पडला आणि बिग सावनेरचे ठाणेदार पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगला मोकासे यांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. आकाशकडे तरुणीची मागणी केली. त्यानं नैनाला बोलावले आणि प्रेयसी असल्याची ओळख करून दिली. त्या ग्राहकानं 5,000 सौदा पक्का केला. नैना आणि त्या ग्राहकाला आकाशनं लॉजमधील खोली उपलब्ध करून दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी छापा घालून नैनासह आंबट शौकीन ग्राहकांना ताब्यात घेतले. नैनाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी तिच्या पतीला बोलावण्यात आल्यानं पत्नीचं बिंग फुटले. दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अपडेट रहा.